Chief Minister Dr. Pramod Sawant asserted that the student community has to prepare for tough competition in near future to face competitive exams for achieving a good career in life. No one can escape from competition as every individual requires extraordinary collabor in their respective fields, said Sawant. Chief Minister Dr. Pramod Sawant said that students aspiring for government employment should commence training for Goa Public Service Commission exams at the stage of class 10th so that they gain enough confidence to appear for Staff Selection Commission exams in the state too. Students, those are enjoying special facilities for scheduled caste or scheduled tribe too, need to face the competition to get the breakthrough as everyone is doing extremely well, said Sawant. Tailor's Palette. Experience the magic of bespoke craftsmanship tailored just for you. Measure now and enjoy your perfect fit in just 2 hours. आपल्या कमी लेखप ना हे जर पयली तुम्ही लक्षात घेतले जाल्यार म्हाका दिसता आमी खंयची उंची खंयची भरारी मारपाक शकता. ताज्या खातीर कश्ट करपाचे तयारी ही आमच्या सगळ्यां कडेन आसपाक जाय. हांव आज योगायोगात गोंयांत ऑल टायप ऑफ एड्युकेशन आमी जेका म्हणटा की डिफरंट टायप्स ऑफ करियर जर आमकां करपाक जाय आसत जाल्यार ते करियर करपाच्यो संधी आज गोंयांत अवेलेबल आसा. फाटल्या 10-15-20 वर्सां पयलीं त्यो संधी गोंयांत अवेलेबल नाशिल्ल्यो. म्हणजे इधर इंजिनियरींग सॅक्टरांत, मॅडिकल सॅक्टरांत, पोस्ट ग्रॅज्युएट सॅक्टरांत, PhD सॅक्टरांत वेगवेगळ्यो फ्रॉम द स्कील एड्युकेशन टू द PhD एड्युकेशन ह्यो सगळ्यो फेसिलिटीज ह्यो हांगासर अवेलेबल आसात. आनी म्हाका दिसता हाजो फायदो हाजी संद हेजो चडांत चड फायदो आमच्या सगळ्या भुरग्यांनी घेवपाची गरज आसा. नो डाऊट म्हणजे बरेच जाण म्हणटले की आमकां वेगवेगळे प्रॉब्लेम आसतले. बाब प्रकाश फिलीप उलयता आसतना तेंच्यांनी सांगले ट्रायबल भागात घडये कदाचीत शिकता आसतना प्रॉब्लेम आसतले बट तुमीच ओवरकम करपाक जाय. कदाचीत कोणाक ट्रान्सपोर्टाचो प्रॉब्लेम आसतलो, कोणाच्या घरांत पयलो 10वी पास जावपी विद्यार्थी आसतलो, पयलो 12वी पास जावपी आपूण आसतलो. तुमी अशें समजू नाकात की पयलो 10वी पास जावपी आपूणच आसा म्हणून. तुमच्या म्हायती खातीर सांगता हांवूय बी म्हाज्या घरांत ग्रॅज्युएट जावपी पयलोच आसा. म्हाज्या पयलीं ग्रॅज्युएट कोणूच जावंक नाशिल्लो म्हाज्या घरांत. हें हांव फक्त कळपा खातीर सांगता तुमकां. म्हणजे आमकां बरेचशे फावटी आमकां दिसता की हय मरे आपूण खूब फाटी ना. तुमी जर ठरयले जाल्यार तुमी खूब फुडें वचूंक शकता. त्या खातीर सगळ्यांनी जिद्द चिकाटी हाज्या बळाचेर आनी आपल्या कडेन पयशे ना म्हणून कोणाचेंच शिक्षण गोंयांत तरी उरूंक शकना. हांव मुद्दामून सांगता गोंयांत तरी म्हाज्या कडेन पयशे ना, फीज भरपाक म्हाज्या कडेन पयशे ना म्हणून खंयच्याच भुरग्याचें शिक्षण उरपाक शकना. म्हणजे ज्या पद्दतीची मदत आमी गोंय सरकार, हांव फक्त ट्रायबलूच सांगना, हांव ओवरऑल भुरग्यांचेंय सांगता, बट तितूंतल्या तितूर ट्रायबलां खातीर मातशें आनीक इजी आसा कारण आमची ट्रायबल स्कॉलरशिपूय आसा आनी ताज्या भायर आमी वीथ द ट्रायबल लोन सुद्दां वीथ द 2% रेट ऑफ इंट्रस्टान ज्या भुरग्यांक एडिशनल तांकां पयशे जाय पडटा तांकां ती फेसिलिटीज ती मदत आमच्या ट्रायबल कॉर्पोरेशनाच्या मार्फत आमी सातत्यात करता. म्हणून तुमी फक्त म्हणजे शिकपाची तयारी दवरपाक जाय. आनी एक गजाल आसा हाज्या फुडें आमी कॉम्पिटिशनांतल्यानूच फुडें वयतले. एक गजाल सोडून दिया जो चड शिकतलो ओके जो एडवान्स नॉलेज मेळून घेतलो तोच फुडें वयतलो. हांवें कित्याक सांगलां कारण संधी वेगवेगळ्यो आसा त्या संधीचो कसो फायदो घेवपाचो. आयज पर्यंत आमी पळयताले की गोवा पब्लीक सर्वीस कमिशन जेका आमी GPSC म्हणटा हेका खूब कमी भुरगे बसतात. हाज्या विशीं सगळ्या जाणांनी GPSCची तयारी करची पडटली. आपूण ग्रॅज्युएट जालो काय हांव GPSCची तयारी 10वी पास जाल्या उपरांतूच सुरू करपाक जाय. हांव GPSC बसतलो, हांव ज्युनियर स्केल ऑफिसर जातलो, हांव मामलेदार जातलो, हांव डेप्युटी कलेक्टर जातलो. हाजी तयारी जर दवरली जाल्यार तुमी स्टाफ सिलेक्शनची एग्जाम पास जावपाक शकतले. म्हणून हांवें म्हटलां डे वनच्यान 10वी पास जाल्यार मागीर तुमी बँकींग पास जातले, रेल्वे रिक्रुटमेंट जातले, IAS जावपाक शकतले. हाजी तयारी आतां सुरवातीच्यान पासून दवरात कारण हेज्या फुडल्यो सगळ्यो एग्जामी ज्यो आसा ह्यो इधर GPSCक वयतले नाल्यार स्टाफ सिलेक्शनाक वयतले. स्पेशली फॉर द नॅशनल गेम्स जेंच्यांनी गोल्ड मॅडल मेळयलां तांच्या खातीर आमी स्पोर्ट्स कोटा
वेगळो 4% रिजर्व केला हा ज्या फुडले पोस्ट येतले ते 4% पोस्ट तुमच्या खातीर रिजर्व येतले बट रिजर्व येयले हेजो अर्थ असो न्ही की ते तुमकांच मेळटले थंयसरूय कॉम्पिटिशन आसतले कारण तेज्या भितरूय बी त्या 4%च्या कोटातूय बी तुमी कॉम्पिटिशन दिवपाक जाय नो डाऊट हाज्या फुडें म्हाका एसटी आसा म्हणूनच जॉब मेळटलो हेजेर हांव नाकात भुरगीं खूब बरीं शिकपाक लागलेलीं आसात एसटीच्या भितरूय कॉम्पिटिशन आसतलें म्हणजे म्हाका फक्त एसटी हांव म्हणून ना सगळे एसटीचे भुरगे कॉम्पीट करतले कारण सगळेच बरे शिकपाक लागलेले आसात म्हणून जो चड कॉम्पिटिशनांत फुडें वयतलो तो चड फुडें पावतलो म्हणून म्हजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की ह्या कॉम्पिटिशनाच्या युगांत आमचे भुरगे फक्त म्हाका गोंयांत रावले नाका ते वेगवेगळ्यो कॉम्पिटिटीव एग्जाम्स करून म्हणजे द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि प्रायव्हेट सेक्टर्स ज्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा त्यो तेंच्यांनी ऑपॉर्च्युनिटीज घेवपाक जाय गोंयांत एट प्रेजेंट आमी पळयता खुबश्यो ऑपॉर्च्युनिटीज ट्युरिजम सॅक्टरांत आसा इट इज इन वेलनेस ट्युरिजम आसा म्हणजे हांव उदाहरण म्हणून तुमकां सांगतां फाटल्या 3 महिन्या पयलीं म्हणजे पंचकर्म एसिस्टंट म्हणून पोस्ट एडवर्टायज जाले आमच्या कडेन गोंयांत एकटोय भुरगो पंचकर्म एसिस्टंट केल्लो नासलो एक सुद्दां सिंगल भुरगो नाशिल्लो म्हणजे त्या खातीर अश्यो वेगवेगळ्यो आमकां फ्रंट ऑफीस ओके किंवा आतां नवीन म्हणजे एविएशन सेलांत आमी जवळपास 1500 भुरग्यांक पयली ट्रेनींग दिली म्हणून तर ते भुरगे आमच्या मोपा एअरपोर्टाचेर काम करपाक शकले आमी ड्रोन टॅक्नोलॉजीची आतां म्हणजे हांव काणकोण रावतां हांव हितूर वेर्णा कसो येवं परत हांव तुज्या तुव्यान कसो वचो हाजो विचार करूं नाकात योगायोगान आमच्या साखळेत आमी नर्सिंग कॉलेज सुरवात केल्या जेंका ॲडमिशन सपोज बांबोळे मेळना जाल्यार नर्सिंग कॉलेज साखळे हांगासर ऍडमिशन तुमी घेवपाक शकता दोज वू आर इंट्रस्टेड इन मॅडिकल म्हणजे फक्त आमी म्हणटा MBBSाक ऍडमिशन मेळना BMSाक मेळना आमी फिजिओथेरपी अंदूच्यान सुरवात केल्या फिजिओथेरपी कॉलेजीक पयलीं सगळे भुरगे बेळगांव वताले आमी साखळेत आमच्या सुरवात केला SNIच्या वतीन साई नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या वतीन नॅचरोपॅथी कॉलेज आमी सुरवात केला BNYS म्हणजे जेका हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीत आयुर्वेद योगा युनानी सिद्ध होमिओपॅथी नॅचरोपॅथी एका इन लाँग रन फुडल्या 25 वर्सांक जो फुडार आसा आज फिजिओथेरपी प्रत्येक कडेन फिजिओथेरपी डॉक्टर्स लागता वेलनेस ट्युरिजमान आतां प्रत्येक कडेन नॅचरोपॅथी डॉक्टर्स लागतले अशा पद्दतीच्यो नवीन इन्स्टिट्युशन फॉरेन्सीक सायन्स आमी धारबंदोड्या सुरू करपाचे आसा रिसंटली आतां आमच्यो सद्या कुट्टी हांगासर चलता कुट्टी आमची गोवा डेरी आसा थंयसर चलता म्हणजे 12वी सायन्साच्या उपरांत फॉरेन्सीक सायन्स हे इन्स्टिट्युशन आमी सुरू केलां जेंका लॉग ऍडमिशन घेवपाचें आसा नॅशनल स्कूल ऑफ लॉ ताच्या कुट्टाळे आमचो आमदार खंय गेलो कुट्टाळे आमी नॅशनल फॉरेन्सीक लॉ हे कुट्टाळेच्या त्या साकवाळ हांगासर आमी सुरवात केला म्हणून हांवें म्हटलें फक्त हांव BA करतलो BCOM करतलो आनी BSc करतलो इतकेंच न्ही ताज्याय पली कडेन आनीक करियर जी आसा ही वेगवेगळी ऑप्शन्स अवेलेबल आसा आमी प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या अंतर्गत आतां ड्युएल डिग्री सुरवात केल्या म्हणजे तुमी जर BA करता ताज्याच बरोबर तुमकां आतां हॉस्पिटेलिटींतलो कोर्स करपाक जाय तुमी फुडल्या वर्साच्यान ITAत वचून ऍडमिशन घेयात म्हणजे तुमकां एके वाटेंतल्यान BAची डिग्री मेळटली दुसरे वाटेंतल्यान तुमकां डिप्लोमा इन हॉस्पिटेलिटी डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट परत तुमकां फ्रंट ऑफीस डेस्कची ऍडिशनल डिग्री ही ITAतल्यान मेळटली पूण आमी ऍट अ टायम तुमी 2 डिग्र्यो वांगडाच घेवपाक शकता आमकां नोकरी खंय मेळटली ताजें ऍड्युकेशन पयलीं घेवपाक जाय नाल्यार आपूण सॅल्फ एम्प्लॉयमेंट कसो करतलो ताजें ऍड्युकेशन आमकां पयलीं घेवपाक जाय सगळ्यात जाणांक 100% गोवर्मेंट नोकरी मेळूंक शकना बट 100% भुरग्यांक गोंयांत म्हाका दिसता नोकऱ्यो इतक्या मोठ्या प्रमाणांत अवेलेबल आसा आनी त्यो कश्यो आमी ट्रॅप करतले ताजेर म्हाका दिसता आमी सगळ्या जाणांनी विचार करपाची गरज आसा त्या पद्दतीचें ऍड्युकेशन घेवपाची गरज आसा म्हणून हांव परत एकदां म्हणजे तुमकां सगळ्या जाणांक अशा तुमच्या टिचर्स तुमकां गायड करतात आसतले आमच्या गोवा ऍड्युकेशन डॅवलॉपमेंट कॉर्पोरेशन वेळच्या वेळी करियराचेय वेगवेगळे कार्यक्रम घेता तेय कार्यक्रम वेळच्या वेळी तुमी सगळ्यांनी अटेंड करचे आणि एक गजाल लक्षात घ्यात म्हणजे आज म्हणजे जी प्रकाश पेळी उलयता असताना तेजेर हांव थोडक्यात लास्ट ऐकलें ते मुद्दा म्हणून तुमकां सांगता हांव आज आपूण ट्रायबल म्हणून हांव स्कॉलरशीप घेता तुमकां इतकें प्राउड फील जावपाक जाय जेन्ना हांव नोकरेक लागतलो तेन्ना हांवेंनूय कोणाक तरी स्कॉलरशीप दिवपाक जाय सदांच हांव जर आज घेवपी आसा हांव दिवपी जावपाक जाय
हे मनात दवरून म्हणजे हांवूय बी एखाद्या म्हज्या वाड्यावयल्या भुरग्याक एखाद्या म्हज्या भावाक एखाद्या म्हज्या भयणीक दिवपाची ताकद म्हणजे दोन तरेन आसा. एक ताका करियर गायडन्स करपाचो, दुसरें ताका जर लागली जाल्यार फायनान्शियल मदत करपाची. इतको आपूण व्हड जावपाक जाय आनी तो जावचो हें तुमच्या वांगडा की मागता. आज चड वेळ न उलयता मुद्दामून म्हणजे म्हालसेच्या ह्या देवळाच्या आवारात तुम्ही सगळे जाण आयले आणि निश्चित रित्या म्हालसेचो व पुराय परिसर जो हांगासले देवस्थान आणि गोय सरकार हांच्यांनी मेळून हो परिसर पुराय डेव्हलप केला. टुरिस्टीक हांगासर खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट जाता. तुमकाय योग आयलो हांगासर येवपाचो. तुमकां सगळ्या जाणांक जे जे भुरगे SSC जे जे भुरगे हायर सेकेंडरी पास जाल्या गोल्ड मेडलिस्ट आसात त्या सगळ्यांचे मनापासून हांव अभिनंदन करता. आणि सायबर सेफ्टी हो विषय खूप महत्त्वाचा असा आजकाल. म्हणजे हांवें कित्याक सांगले आणि इट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर यंग गर्ल्स ऑल्सो फॉर द बॉयज. आज खूप जण या ट्रॅपान फसपाक लागल्या. हांवें कित्याक सांगता, आय थिंक शी वील एक्सप्लेन राईटली अँड प्रॉपरली. या ट्रॅपात फसपाक लागल्यात आणि या ट्रॅपान फसल्या उपरांत आम्ही खूपशे फावटी भायर सरच्याऐवजी आम्ही तितूरच अडकत वयता. आमच्यो कोणूच मोगाळ म्हणजे भाव आणि भयणी ह्या ट्रॅपात फसचे न्ही. आणि विशेष करून यंग भुरगीं जी आसा पळय न्ही, ही चड मोठ्या प्रमाणात ह्या सायबर ट्रॅपान फसपाक लागल्या. ती फसपाक जायना म्हणून आम्ही सायबर सेफ्टी, आमकां मोबायल खूप सवाय मेळ्ळा. हांव म्हणटा म्हणजे तो खूप म्हारग सुद्दां जरी आसलो न्ही, तो तुमकां सवाय जाला कारण तो तुमी घेवंक ना, आई आनी बाबान घेवन दिल्या. ताका कितले पयशे पडल्या पळय ते तेंकां कळ्ळ्या, तुमकां कळूंक ना. आम्ही 20,000 आणि 25,000 मोबायल आम्ही सहज तो ऑपरेट करपाक लागलेले असा. कारण तो मार्केटांनी इतको आयला, आम्ही शिकताना आमच्या कडेन मोबायल खंयचो घरा कडलोय फोन नासलो. ओके, आमी म्हाका दिसता जॉब केल्या उपरांत आमच्या कडेन तो 1,500 मोबायल टीक टीक बटन दमता तोच आसलो. जॉबाक लागल्या उपरांत तुमकां आयज सगळे म्हणजे वॉट्सॅप, फेसबूक, चॅट सगळे तुमकां इजिली ते सवाय जाल्ले आहा. त्या ती आई आणि बाबान जो मोबायल घेऊन दिला पळय न्ही, त्याचो बऱ्या कामांक उपयोग करात. आणि सायबर सेफ्टी दीस इज अ राईट टॉपिक, शी वील एक्सप्लेन यू इन डिटेल्स. माझे भाषण सोपले किंवा बाकीच्यांची भाषणं सोपली म्हणून घरा वचपाक न्ही. त्याय हेजेर तुम्ही सिरियसली लक्ष दितले. आणि लिगल इन्फॉर्मेशन इन द मॅनेजमेंट ताजेरूय बी ते खूप बऱ्या पद्धतीचे इन्फॉर्मेशन तुमकां दितले. तुमच्याकडे असलेली नॉलेज रिगार्डिंग द सायबर सेफ्टी तुम्ही दुसऱ्यांकूय पास ऑन करात. दुसऱ्या मध्ये तुमच्या मध्ये डिस्कशन जावपाची गरज असा सायबर सेफ्टीचे. विशेष करून गर्ल्स एकामेका मदीं तुम्ही उलोवपाक जाय, हो विषय तुम्ही सांगपाक जाय, जेणे करून चुकून बाकीची कोण जर या सायबर ट्रॅपात अडकले असत जाल्यार ती तुमच्या कडेन एक्सप्लेन करून आमकां सगळ्यांत. आणि हे करपा खातीर एक विशिष्ट प्रकारची गँग वेगवेगळे कडल्यान वावुरता, नॉट फ्रॉम द स्टेट, फ्रॉम द आउटसाइड द स्टेट ऑल्सो. ह्या अशा पद्धतीचे गलिच्छ काम करपाक खूप मोठ्या प्रमाणात आम्ही नो डाऊट आम्ही आमचं सायबर सेक्युरिटी, सायबर लॅब, आता खूप सायबर एड्युकेशन दिवपा खातीर वेगवेगळ्या पद्धतीची प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनही सुरू जावपाक लागलेली असा. बट तुमकां हो लेक्चर हांगा मुद्दामून आम्ही दवरला, त्याचोय तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात फायदो घेवचो. हांव परत एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता. माझ्या ट्रायबल डिपार्टमेंट हे सातत्यात वेगवेगळे ट्रायबलाचे इशू सोडोवपा खातीर इन्क्लुडींग हॉस्टेल बाकीचे सगळे जण आम्ही सगळे जण मेळून सरकारातले सगळे मंत्री, आमदार हे सगळे जण तुमच्या बरोबर असा. हांव मागता की प्रत्येकान ठरोवचें की हांव म्हजें करियर करतलो म्हणून. ते दीस फाटी पडले की चलयांक करियर करूंकूच जाय आसलें अशें ना अशें पयलीं म्हणटाले. पण आतां प्रत्येक चलयेचो करियर जावपाक जाय. आनी प्रत्येक चली जर आपलो करियर करतली आसत जाल्यार तेणी आतां पासून ठरोवपाक जाय की हांव कितें करतलें. सगळींच जाणां दोतोर इंजिनियर जातलीं म्हणशीत ना, सगळींच जाणां क्लार्क आनी हें जातलीं म्हणशीत ना. वेगवेगळो करियर आसा आणि त्या करियराची ऑप्शन्स ओपन आसा. हांवें त्या खातीर म्हटलें 12वी जावनूय ITN, आज सकाळी हांव येतना ITAतल्यानूच आयलां. हांव म्हज्या होंडा ITAत गेलो म्हणून म्हाका मातसो थोडो उशीर जालो. आमच्या खुद्द ITAत 15 तरेचे करियर ऑप्शन अवेलेबल आसा. 15 बरेचशे फावटी स्टेनोग्राफी हो कोर्स आमी कोण घेत ना. कोपा हो कोर्स आमी शिकपाक भायर वयता आनी हांव कॉम्प्युटर कोर्स कर म्हणटा 20,000 रुपया दी, तोच ITAत म्हजे कोर्स फुकट शिकयता आमी. आनी भायर हांगा 20,000 रुपया दिवन बेश्टेच कॉम्प्युटर शिकतात. म्हज्या कडेन फॅशन डिझायनिंगचो कोर्स थंयसर इजिली अवेलेबल आसा, 1 वर्साचो कोर्स. ब्युटिशियन हो कोर्स आमच्या कडेन ते फ्रीली अवेलेबल आसात.
ओके ज्या कोर्स केल्या उपरांत आपूण आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंटूय करपाक शकता. म्हणून हांवें म्हटलें की आमी सगळ्यांनी वेवस्थीत रित्या बारावेच्या उपरांत थोडोसो विचार केलो आसत जाल्यार आमी आमचें करियर घडोवपाक शकता. एका आय टी एंत जर 15 तरेचे कोर्स आतां चालू आसा, आमी उरलेले करियरचे कोर्स येता त्या नवीन वर्साच्यान वेगवेगळ्या आनीक कोर्सीस सुरवात करता. आपल्याक कितें आवडटा, हांव कितें करूं शकता आनी हांव ताका लागून म्हाका मदत कितें जाय, त्योय सगळ्यो ऑप्शन्स अवेलेबल आसा. म्हणून हांवें म्हटलें वीथ द 2% रेट ऑफ इंट्रस्ट जर आमकां ट्रायबलान लोन मेळटा आसत जाल्यार वाय नॉट हांव म्हजें ब्युटी पार्लर कित्याक सुरू करूं न्हय. तातूंतल्यान आपूण आनीकूय बाकीच्यांक एम्प्लॉयमेंट दिवपाक शकता. आपूण प्लंबींग कॉन्ट्रॅक्टर कित्याक जावं न्हय, हांव साहजीक विचार करता. आमचे कडेन पळयता की आमचे कडेन प्लंबर जर आज एखादो प्लंबर जर घरा कडेन विजीट केलो जाल्यार तो सांगता म्हणजे जस्ट कांयच ना, येता तो दोन पाने गुणयता आनी सांगता आनी माय फीज 500 रुपया म्हणटा. तो फक्त दोतोराच्या पेक्षा तेंची फीज चड जाल्ली आसा. तो फक्त येवन इतकेच दोन तीन कितें तरी मातशें केलो काय ना 500 म्हजे कडेन आसा. एक भुरगो आमचो नावेलेंतलोच एकटो काम करता, ही इज अर्निंग नॉट लॅस दॅन 60,000 रुपीज पर मंथ. ही जस्ट विजिटींग हावजीस, ऑन कॉल कोणाक जाय त्याच्या घरा कडेन वता, तो ताका सर्वीस दिता ऑन कॉल. ही इज अर्निंग नॉट लॅस दॅन 60,000 रुपीज. फक्त प्लंबींग कन्सल्टेशनचें काम करता आनी तें बी गांवांत रावून करता. म्हणून हांवें जालें म्हणजे देर इज एन सो मच ऑप्शन इज अवेलेबल.